नमस्कार, ऍक्टिव्ह मराठी न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. दादा चौधरी मराठी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साह संपन्न. नगर हिंद सेवा मंडळाच्या दादा चौधरी मराठी शाळेत 72वे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साह संपन्न झाला. यावेळी वार्षिक क्रीडा स्पर्धाचे पारितोषिक वितरण उद्योजक धनेश कोठारी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक, माजी कार्याध्यक्ष अजित बोरा, दादा चौधरी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अभय जामगावकर, ज्येष्ठ शिक्षिका निर्मला भंडारी, दादा चौधरी मराठी शाळेचे चेअरमन सुमतीलाल कोठारी, भाई सत्ता नाईट स्कूलचे चेअरमन डॉक्टर पारस कोठारी, कार्यकारिणी सदस्य ज्योती कुलकर्णी, शालेय समिती सदस्य विजय कोठारी, सौ माधुरी कुलकर्णी, जयकुमार रंगलानी, दादा चौधरी विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर साबळे, रोहिणी फळे, अनुरिता झगडे, युवक प्रतिनिधी मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे, प्राचार्य सुनील सुरे, सहायक सचिव वी यू कुलकर्णी, दादा चौधरी मराठी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष येवले, शिक्षक प्रतिनिधी दिलीप परसपाटीका, मनोज हिरणवाळे, मोहन जाधव, अंबादास गहिले, स्नेहसंमेलन प्रमुख सौप्रिया आहिरे, विद्यार्थी प्रतिनिधी ओवी गुले, गणेश विरदकर व सर्व शिक्षिका व शिक्षकतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात गणेश वंदना, जय हो देशभक्तीपर गीत, गर्भनृत्य, नाटिका, समूहगीत, एकांकिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. उद्योजक धनेश कोठारी, अभय जामगावकर व उपस्थित पदाधिकारी व पालकांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. मुख्याध्यापक सुभाष येवले यांनी पाहुण्यांचा स्वागत व परिचय करून दिला. सूत्रसंचालन शीतल पवार यांनी केले तर आभार प्रिया आहिरे यांनी मानले. विभागीय उपसंपादक अमोल भांबरकर, अहमदनगर. ब्युरो रिपोर्ट, ऍक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर.